నాది తిరుగుబాటుతనం కాదు అంటూ చెబుతూనే మాతృశ్రీ యొక్క అభ్యర్థిని నేనే అంటూ అపక్ష ఉమేదవారులైన మహేష్ కోటేవీరు అన్నారు. సోషల్ మీడియా కార్యశాళేత్ కార్యకర్తన్నా మార్గదర్శన కర్తనా కోఠే బోలత్ హోతే. यावेळी महिला बालकल्याण सभापती कुमुद अंकारम, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, प्रथमेश कोटे, देवेंद्र कोठे आणि अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कोठे यांनी मी बंडखोर नाही, मातोश्रीचा उमेदवार मीच असल्याचं ठणकावून सांगत एकाचंही पद जाऊ देणार नाही अशी ठोक भूमिका मांडली. शेवटी ज्यांच्या बरोबर मी काम केलोय गेली 4 वर्ष त्यांचं मत जाणून घेणं जास्त महत्वाचं होतं आणि त्यामुळं मी आपण जो मत व्यक्त केला त्या मताशी मी टिकप राहिलो. आजही मी सांगतोय की मी बंडखोर उमेदवार नाही. काही लोक उल्लेख करत असतील की बंडखोर उमेदवार, कारण मला मातोश्रीने तिकीट दिलेलं आहे आणि ते तिकीट काही कुणी पळवलंय तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि अशा पद्धतीने आपल्यावर अन्याय केलेला आहे. आणि आज माझी आपल्याला विनंती हीच आहे की राहिलेल्या 12 दिवसामध्ये आपण दाखवून देऊया बाहेरनं आलेला उमेदवार आहे, ज्या अडचणीत पक्ष होतं, पक्षाकडे लढायला कोणी नव्हतं, युती तुटली होती, त्यास आपण लढलो सगळेजण मिळून आणि तुमच्या ताकदीमुळं 34,000 मतं मला मिळाली. आज सगळे परिस्थिती चांगली असताना आज आपल्याकडं जर 4 वर्ष मेहनत केली युती होईल का नाही आपल्याला माहीत नव्हती, पण योगायोगाने युती झाल्यानंतर मात्र आपलं तिकीट दुसऱ्याला दिलं गेलं. प्रत्येक गल्ली बोळापर्यंत जाऊन शाखा काढणारा एकमेव जिल्हा प्रमुख मी होतो. आजपर्यंत कुठले जिल्हा प्रमुख साधे फक्त स्टेजवर कडक कपडे घालून येऊन भाषण करून गेले, कोणी पक्ष वाढवण्यासाठी गल्ली बोळात फिरलेला नाही, याचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात. आणि त्यामुळं आज तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहे, केवळ महेश कोटे म्हणून नाही, महेश कोटेंनी केलेल्या कामामुळं तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहात.